बातमी आहे पुण्यामधून। पुण्यामध्ये अवैध धंद्यावर गुन्हे शाखेची आता नजर असेल। गुन्हे शाखेच्या 150 कर्मचाऱ्यांची 13 पथकं तैनात आहेत। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील बेकायदा अवैध धंदे बंद करण्याचे सक्त आदेश दिल्यानंतर आता सर्वत्र आता पोलीस कर्मचारी तैनात झालेले आहेत। गुन्हे शाखेचे 150 कर्मचाऱ्यांची 13 पथक तैनात करण्यात आली आहे। या संदर्भात आता गुन्हे शाखेवर विशेष जबाबदारी देण्यात आली आहे। 150 कर्मचाऱ्यांची 13 पथक तैनात करण्यात आली आहे। आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेत। रोहन, पुण्यामध्ये अवैध धंद्यावर गुन्हे शाखेची नजर असेल, काय अधिकची माहिती? नीलम, खरं तर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सगळ्याच झोन मधल्या सगळ्याच अधिकाऱ्यांना याबाबत सूचना दिलेल्या होत्या। अवैध धंदे असतील किंवा जे तंबाखूजन्य पदार्थ आहेत त्यांची बेकायदा विक्री केली जाते यावरती पुणे पोलिसांनी पोलीस स्टेशनला नजर ठेवण्यास सांगितलेले होते, परंतु त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे आता गुन्हे शाखेचे 150 कर्मचारी जे आहेत ते पुणे पोलीस आयुक्तांनी नियुक्त केलेले आहेत आणि त्यांच्या 13 पथकांच्या माध्यमातून सरप्राइझिंग व्हिजिट अनेक ठिकाणी केल्या जात आहेत। कालपासून ही मोहीम जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये सुरू केलेली आहे आणि मोठा साठा जो आहे तो कालपासून पुणे पोलिसांनी जप्त करायला सुरुवात केलेली आहे। यामध्ये ई सिगरेट असतील, वेप्स असतील किंवा इतर जे तंबाखूजन्य पदार्थ जे आहेत ज्याची बेकायदा विक्री शहरातील विविध ठिकाणी केली जाते त्याचा वरती अतिशय कठोर कारवाई जी आहे ती सध्याच्या घडीला पुण्याच्या गुन्हे शाखेकडून केली जाते आणि ही पथकं इथून पुढच्या काळामध्ये अशा प्रकारे सरप्राइझिंग व्हिजिट करत वेगवेगळ्या झोन मध्ये जात अशा प्रकारची कारवाई जी आहे ती सुरू ठेवणार असल्याची माहिती जी आहे ती सध्या मिळते। रोहन, आपण जर पाहिलं तर सुप्रिया सुळे यांनी सुद्धा पुण्याच्या एकूणच सर्व घडामोडींवरती लक्ष केलं होतं, त्यावरती टीका सुद्धा केली होती। सध्या स्मार्ट सिटीचं काय चाललंय, या ठिकाणी अनेक गुन्हे समोर येत होते, सुप्रिया सुळे यांच्याकडून सुद्धा टीका केली गेली होती। अगदी बरोबर आहे, कारण का ज्या वेळेस पोर्शेचं प्रकरण घडलं आणि त्यानंतर जो काही पब असतील, बार असतील, अवैध धंदे असतील हे सगळं प्रकर्षाने पुणे पोलिसांच्या समोर आलं आणि हे समोर आल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारची कारवाई जी आहे। हा बोला रोहन, काही तांत्रिक अडचणींमुळे रोहन यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये, संपर्क तुटलेला आहे। रोहन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।